हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी एके रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत कसे आहात सगळे मजेत ना आज आपण पावभाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत चला तर त्यासाठी मी येथे एक टोमॅटो कट करून घेतला आहे त्याचबरोबर एक शिमला मिरिच बारीक कट करून घेतला आहे दोन बटाटे त्याचे साल काढून कट करून घेतले आहेत त्याचबरोबर हिरवा वाटाणा एक वाटी आणि एक वाटी गाजर घेतला आहे त्याचबरोबर मी फ्लावर देखील घेतला आहे आणि तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले आहेत त्याचबरोबर आपण इथे खूप सारे कोथिंबीर देखील वापरणार आहोत सुरुवातीला आपण काही भाज्या वाफून घेणार आहोत त्यासाठी मी कुकरमध्ये एक दोन चमचे तेल टाकून घेत आहे त्यामध्ये मी एक चमचा जिरे टाकत आहे त्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा पावभाजी मसाला ॲड करणार आहोत व सिमला मिर्च आणि कांदा सोडून सर्व भाज्या आपण यामध्ये टाकून वाफून घेणार आहोत यामध्ये थोडासा पावभाजी मसाला आणि लाल मिरची पावडर टाकल्यामुळे आपल्या भाजीला कलर आणि टेस्ट ही मस्त येते त्याचबरोबर थोडेसे मीठ देखील मी यामध्ये टाकून घेतले आहे मीठ टाकल्यामुळे आपल्या ह्या भाज्या लवकर वाफवल्या जातात यामध्ये मी या भाज्या वाफवण्यासाठी अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे व आपण कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा आणि एक दोन मिनिट तसंच ठेवायचा कुकर गॅसवर चला तर आपल्या भाज्या वाफवल्या गेल्या आहेत आता आपण भाजीची तयारी करूयात त्यासाठी मी एक चमचा तेल टाकून त्यामध्ये खूप सारं बटर टाकून घेतला आहे त्यानंतर आपण कट केलेली शिमला मिरच आणि कांदा टाकून हे व्यवस्थित परतून घेणार आहोत यामध्ये मी थोडंसं मीठ देखील ॲड केलं आहे जेणेकरून हे लवकर वाफवलं जाईल आपल्याला कांदा जास्त ब्राऊन होऊस तोपर्यंत परतून घ्यायचा नाही थोडासा हलकासा त्यातला पाण्याचा अंश कमी झाला पाहिजे हे बघा अशा रीतीने याचा कलर येतो असा कलर झाला की समजून जायचं यातला पाण्याचा अंश हा संपलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद आणि एक चमचा मी इथे पावभाजी मसाला टाकून घेतला आहे त्याचबरोबर एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी यामध्ये थोडेसे मीठ देखील ॲड केले के आहे आणखीन मीठ आपण सुरुवातीला कितपत ॲड केले आहे त्यानुसारच ॲड करावे त्यानंतर यामध्ये मी एक अर्धी वाटी पाणी टाकून यावर झाकण ठेवून घेत आहे व थोडीशी कोथिंबीर देखील आपण यामध्ये दे टाकून घेणार आहोत आपल्या ही भाज्या वाफून झाल्या आहेत त्या चेक करून बघूयात हे बघा आपल्या ह्या भाज्या पूर्णरित्या वाफवल्या गेल्या आहेत आता आपण कढईवरचे झाकण काढून त्यामध्ये ज्या वाफवलेल्या भाज्या आहेत त्या घालून घेऊयात आपण ह्या भाज्या कढईमध्येच स्मॅश करून घेणार आहोत एकदम त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण बाहेर पावभाजी खातो अगदी तशीच टेस्ट आपल्या या पावभाजीला येऊन जाते तुमच्याकडून जर भाज्या वाफवण्यासाठी जास्त पाणी झालं असेल तर थोड्या वेळ याला उकळी येऊ देऊयात हाय फ्लेमवर ठेवायचा गॅस जेणेकरून यातील जे एक्स्ट्राचे पाणी आहे ते आटले जाईल त्यामध्ये मी थोडेसे आणखी मीठ देखील ॲड केले के आहे त्याचबरोबर आणखीन एक चमचा पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस हे मी यामध्ये ऍड करून घेतले आहे यावर आपण एक दोन मिनिट झाकण ठेवून घेऊयात त्यामध्ये जे एक्स्ट्राचे पाणी आहे ते थोडेसे कमी होईल व आपल्याला भाज्या स्मॅश करायला सोपं होईल एक दोन मिनटानंतर एका स्मॅशरच्या साह्याने आपण ह्या भाज्या स्मॅश करून घेऊयात स्मॅश करताना थोडेसे जपून स्मॅश करावेत कारण कढई गरम असते हे बघा अशा रीतीने मी ह्या भाज्या स्मॅश करून घेतल्या आहे आपल्या पावभाजीचा मस्त स्मेल येत आहे यामध्ये मी आणखीन बटर टाकून घेत आहे तुम्ही पावभाजी बनवताना जेवढा बटरचा वापर करता तेवढी पावभाजी आणखीन चविष्ट होते तुम्हाला जर पावभाजी घट्टसर वाटत असेल तर यामध्ये कोमट पाणी टाकून घ्या मी येथे अर्धी वाटी आणखीन पाणी ॲड करून घेतले आहे त्याचबरोबर थोडासा रेड फूड कलर मी यामध्ये ॲड करून घेतला आहे याने आपल्या भाजीला आणखीन मस्त कलर येतो तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही केलं ऍड तरी देखील चालेल आपल्या पावभाजीला मस्त कलर आला आहे त्याचबरोबर मी आणखीन लाल मिरची पावडर आणि आणखीन थोडंसं बटर ऍड करून घेत आहे बटर ऍड केल्यामुळे आपली ही भाजी कमी तिखट लागते बटर नसेल तर पावभाजीला टेस्ट येत नाही त्यामुळे तुम्ही शक्यतो बटरचा जास्तीत जास्त वापर करा चला तर आपली ही पावभाजी आता सर्व करण्यासाठी तयार झाली आहे मस्त अशी पावभाजी आपली बनून तयार झाली आहे त्यावर कोथिंबीर टाकून घेऊयात आता आपण पाव भाजून घेऊयात त्यासाठी मी येथे थोडेसे बटर तव्यावर फिरून घेतले आहे त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकून घेऊयात व दोन पाव मधी कट करून तव्यावर हाताच्या साहाय्याने व्यवस्थित फिरून घ्यायचे हवं असेल तर तुम्ही यावर थोडीशी भाजी सुद्धा टाकू शकता याने सुद्धा हे पाव मस्त लागतात चला तर आपला हा पाव आता खाण्यासाठी तयार आहे तो प्लेटमध्ये काढून घेऊयात चला तर आपली मस्त गरमागरम पावभाजी खाण्यासाठी तयार झाली आहे त्यामध्ये बटर टाकून या भाजीचा मस्त आनंद घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा तोपर्यंत खात राहा आणि मस्त रहा धन्यवाद